महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे सव्वीस ऑक्टोबर आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा महत्त्वाची अपडेट आलेली आहे सरकारकडून दिवाळी भेट जाहीर करण्यात आलेली आहे तर नेमकी कुठली वस्तू कुठली या ठिकाणी दिवाळी भेट जाहीर करण्यात आलेली आहे लाडकी त्या बहिणींचे तुम्हाला आत्तापर्यंत तर सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी भेटलेलेच आहेत याच्या पुढचा हप्ता देखील तुम्हाला डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता तो देखील डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर भेटणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्त मग नेमकी कुठली तुम्हाला दिवाळी भेट भेटणार आहे त्यासाठी खुशखबर आलेली आहे महत्त्वाची अपडेट आलेली आहे हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल आणि पटकन या व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच तुमच्यासाठी रोज अपडेट पाहायला भेटतील तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडनं जी दिवाळी भेट सादर करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलची जी न्यूज आलेली आहे ती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता जास्त वेळ न लावता आपण डिटेलमध्ये जी काय माहिती आलेली आहे ती पाहणार आहोत मग हा जो भेट असणार आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे नेमकी कुठली असणार आहे ती घेण्यासाठी काय काय करावं लागणार आहे संपूर्ण अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येऊन जातील तर बघा कोणता लाभ भेटणार आहे या ठिकाणी तर आपण पहा पुराव्यासहित या ठिकाणी माहिती पाहतोय लोकमतला ही न्यूज आलेली आहे तीच न्यूज आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट एक पॉईंट चौऱ्याऐंशी लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर तर पाहू शकता या ठिकाणी ही दिवाळीपूर्वीची सरकारनं आता ही केंद्र सरकारकडून तुम्हाला भेट, भेट भेटते आहे या ठिकाणी पाहू शकता तर याच्यामध्ये जवळपास एक पॉईंट चौऱ्याऐंशी लाख लाभार्थ्यांना हा मोफत गॅस सिलेंडर भेटणार आहे मग नेमकं का याच्यामध्ये काय भेटणार आहे त्याची माहिती पुढं आपल्याला सविस्तरपणे पाहता येणार आहे तर बघा दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकोणचाळीस लाभार्थ्यांना मोफत एल पी जी सिलेंडरचा लाभ देणार आहे तर अतनेम का बेटना रहे, बेटना रहे, आता नेमका हा लाभ कोणाला भेटणार आहे या सेवेचा लाभ कुणाला भेटणार आहे त्याची सविस्तर माहिती आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओला लाईक ला नसेल केलेलं तर लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी पाहायला भेटत राहतील आतापर्यंत तुम्हाला एल पी जी गॅसचा या ठिकाणी हा लाभ भेटलेला आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनही नक्की सांगा आणि लाडकी बहिणी योजनेत तर आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये रुपये बऱ्याच लाडक्या बहिणींना जमा झालेले असतील तुमचे झालेले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा आणि अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून देखील पाठवा त्याच्याबद्दल ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे तर बघा आता या ठिकाणी ही जी अपडेट आलेली आहे दिवाळीची भेट म्हणून तुम्हाला एल गॅस सिलेंडर या ठिकाणी भेटणार आहेत मग त्याच्या बदल्यात नेमकं काय भेटणार आहे ते देखील आपण पाहूया डिटेलमध्ये आता पहा दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत एक लाख चौऱ्याऐंशी हजार ोणचाळीस लाभार्थ्यांना मोफत एल जी सिलेंडरचा लाभ देणार आहे तर पाहू शकता आता ही जी योजना आहे पंतप्रधान उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारमार्फत आहे परंतु आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तीच योजना जी असणार आहे कुठली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर ह्या योजनेअंतर्गतच तुम्हाला पैसे भेटणार आहेत केंद्र सरकारच्या त्या योजनेला तुम्ही पात्र असाल आणि महत्त्वाचं म्हणजे जो जी आर आलेला आहे सरकारचा बघा हा जी आर जे आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरवण्यात ला आलेल्या लाभार्थ्यांपैकी पत्रिका पत्रिकानुसार कुटुंबातील बघा इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेस पात्र ठरतील तर पहा ती जी योजना आहे पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना जी आहे त्यासाठी तुम्ही पात्र ठरता लाडकी बहिणी योजनेला तुम्ही पात्र असाल तर आपोआप त्यासाठी पात्र ठरता परंतु फक्त तुमची गॅस जोडणी जी आहे ती लाडक्या बहिणीच्या नाव म्हणजे महिलांच्या नावे, नावे करायचे कुटुंबामध्ये इतर सदस्यांच्या नावे जर असेल तर ती फक्त तुमच्या नावे करून घ्यायचे अजून काय काय यासाठी करायचं आहे ते पुढं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे डिटेलमध्ये जी न्यूज आलेली ती आपण अगोदर बघूयात बघा ग्राहकांना रोखी भरावी लागणार आहे गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम जी आहे तुम्हाला अगोदर रोखीने भरावं लागणार आहे त्यानंतर तीन ते चार दिवसात इंधन कंपन्यांकडून अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल तर बघा तुम्हाला पैसे जे असणार आहेत जे तुम्ही कुठला गॅस भरताय जसं की भारत गॅस असेल एच पी गॅस असेल त्या कंपन्यांकडून तुम्हाला अनुदान जे आहे या ठिकाणी गॅसचं ते ट्रान्स्फर केलं जाणार आहे आता महाराष्ट्रामध्ये तीन गॅस मोफत सिलेंडर भेटणार आहे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत परंतु याच्यामार्फत किती गॅस भेटणार आहे तेही आपण पुढे पाहूयात तर बघा योजनेचा लाभ केवळ त्या ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झालेलं आहे तर बघा काय काय करावं लागणार आहे तुम्हाला सर्वात अगोदर बघून घ्या या ठिकाणी तुमचं आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करायचं आहे तुम्हाला म्हणजे केवायसी करून घ्यायचे तर जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दोन लाख एकोणीस हजार सहाशे सदुसष्ट ग्राहकांची नोंदणी झाली असून त्यापैकी एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकोणचाळीस ग्राहकांची ए के वायशी पूर्ण झालेली आहे तर बघा ए के वायशी तुम्हाला करून घ्यायची आहे तर पस्तीस हजार सहाशे अठ्ठावीस ग्राहकांचा आधार ऑथेंटिकेशन झालेलं नाही आता हे एका जिल्ह्याबद्दल आहे फक्त एका जिल्ह्याची न्यूज आलेली आहे तर अशा बऱ्याच लाडक्या बहिणी असतील अजून ज्यांचं आधार ऑथेंटिकेशन ई के वायशी झालेली नसेल तर त्यांनी काय करून घ्यायचंय तुमची ए के वायशी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला हा एलपीजी गॅस सबसिडी अनुदान जे आहे तो तुम्हाला दिवस काळामध्ये भेटणार आहे या ठिकाणी दिवाळीची भेट तुम्हाला भेटणार आहे केंद्र सरकारकडनं तर ही प्रक्रिया पूर्ण अशी झालेली आणि न झालेली आकडेवारी दिलेली आहे का जिल्ह्याची माहिती फक्त तर याच्यामध्ये बघा यासाठी डी एस ओ सर्व गॅस एजन्सींना लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार ऑथेंटिकेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कुणाला दिलेल्या आहेत गॅस एजन्सींना तर तुमचं जो पण गॅस कंपनी आहे जसं की भारत गॅस असेल एल पी त्याचबरोबर एच पी गॅस असेल किंवा इंडियन गॅस असेल अशा ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत एजन्सी आहेत त्यांच्या ऑफिसमधून तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे ठीक आहे किंवा इतर ठिकाणी जरी होत असेल तर तिथूनही तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकतात हे ह्या पद्धतीने तुम्हाला मग पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना जी आहे त्याच्या अंतर्गत काय होणार आहे तुम्हाला लाभ भेटणार आहे ठीक आहे याच्या अंतर्गतही भेटू शकतो किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जी आहे त्याच्या अंतर्गतही तुम्हाला लाभ भेटू शकतो ठीक आहे आता दोन्ही योजना या ठिकाणी आहेत तर एकाच कुठल्या तरी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता दोन्ही योजना ज्या आहेत त्या कंबाईन करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचंच नाव देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर त्या अंतर्गत तुम्हाला तीन मोफत गॅस सिलेंडर भेटतात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत ठीक आहे तर त्याचे किती रुपये भेटतात तर त्याचं पैसे जमा देखील सुरुवात झालेली आहे बघा अशा पद्धतीने दोन ऑक्टोबर पासूनच काही लाडक्या बहिणींना असेल किंवा ज्यांनी ज्यांनी योजनेचा लाभ घ्यायचा खात्यामध्ये बघू शकता एलपीजी सबसिडी आठशे सतरा रुपये ही सुरुवात करण्यात आलेली आहे जी की जन्नी जन्नी एका गॅसची या ठिकाणी पैसे आतापर्यंत जमा करण्यात आलेले आठशे सतरा रुपये या ठिकाणी लाभ जो आहे तो देण्यात आलेला आहे इतर गॅसचाही असे मिळून आठशे सतरा रुपये मिळून अशा पद्धतीने तुम्हाला जवळपास चोवीसच्या वरती या ठिकाणी हे पैसे जे आहे तीन गॅसचे तुम्हाला जमा केले जाणार आहेत तर याच्यासाठी तुम्हाला शंभर टक्के ऑथेंटिकेशन करण्याच्या सूचना गॅस एजन्सीना देण्यात आलेल्या आहेत बघा दोन वेळा मोफत सिलेंडरची योजना आहे आता पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत दोन तुम्हाला गॅस मोफत भेटणार आहेत परंतु तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत केलं तर तुम्हाला तीन गॅस भेटणार आहेत हेही लक्षात राहू द्या तर बघा केंद्र सरकारने होळी आणि दिवाळीच्या सणाला दोन वेळा मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना आखली आहे तर पाहू शकता ही दिवाळीच्या सणासाठी खास दिवाळीच्या मुहूर्तावरती तुम्हाला या ठिकाणी ही योजना आहे देण्याची त्याची प्लॅनिंग वॉर्निंग आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधून आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तरच तुम्हाला या ठिकाणी हे पैसे भेटणार आहेत आता तुम्ही लाडकी बहीण योजनेला पात्र आहात थेट या योजनेसाठी देखील पात्र होतात परंतु तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन ई के वायशी तुमची संबंधित गॅस एजन्सीकडनं करून घ्यावी लागणार आहे बघा ज्या लाभार्थींची बँक खाता आधार कार्ड शी जोडलेले आहेत आणि ज्यांचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर कुणाला पैसे भेटतील तुमचं आधार कार्ड जे आहे म्हणजे डीबीटी तुमचं लाडक्या बहिणीसाठी अगोदर झालेलं असेल आधार सीडिंग झालेलं असेल फक्त तुम्हाला काय करायचं आहे आधार ऑथेंटिकेट करायचं आहे त्याची ई के वाय करून घ्यायची गॅस एजन्सीकडनं तर तुमचे पैसे जे आहेत याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे तर या योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोचा सिलेंडर मोफत दिला जाणार आहे म्हणजे त्याचे पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत त्या गॅसची जेवढी पण रक्कम असेल त्याचे पैसे दिले जाते याबाबत ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती डी ओ सी व्ही गर्ग यांनी दिलेली आहे तर हे केंद्र सरकारकडून माहिती आलेली आहे बघा दोन हजार सोळामध्ये योजनेची सुरुवात देखील करण्यात आलेली होती तेव्हापासून याचा लाभ भेटतोय पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये केली होती ग्रामीण भागातील घरांना मोफत एल सिलेंडर देणं हा योजनेचा उद्देश आहे आतापर्यंत दहा कोटी लोकांना योजनेचा लाभ मिळाला आहे म्हणजे ही योजना पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण वर्षभर पूर्ण काळ चालूच आहे जसं जसं तुम्ही या ठिकाणी केवायसी कराल वगैरे तसं तुम्हाला प्रत्येक वर्षी याचा लाभ भेटत राहतो तर ग्रामीण भागातील महिलांना योजनेचा मोठा फायदा झाला आहे महिलांनी वर्षभर एल पी जी गॅस वापरावा यामुळे त्यांना अनुदानावर गॅस सिलेंडर दिला जातो तसंच गॅस जोडणीशी संबंधित इतर आवश्यक वस्तूही खरेदी करता याव्यात यासाठी गॅस कनेक्शन घेतल्यास सोळाशे रुपयांचा रुपयांचं अर्थसहाय्यही दिलं जातं तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्ही गॅस घेतला त्याच्या अंतर्गत तर तुम्हाला वस्तू खरेदी करण्यासाठी सोळा सोळाशे रुपयाचं प्रथम अनुदान देखील दिलं जातं त्याचबरोबर गॅस स्टो खरेदी करण्यासाठी सरकार ची सुविधा देखील तुम्हाला देत असतं तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देखील तुम्ही पात्र असाल तर थेट मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी देखील पात्र होतात तर अशा पद्धतीने हे दिवाळीचं गिफ्ट जे आहे सरकारने जाहीर केलेलं आहे यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आता बघा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचा तुमचा जो हप्ता आहे तो पुढचा हप्ता आता सहावा हप्ता जो असणार आहे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर भेटणार आहे लाडकी बहीण योजना अजूनही चालू आहे बंद झालेलं नाही फक्त तुर्तास आचारसंहितेपुरती त्याच्यावरती स्थगिती आहे तर तुमचं जे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या व्यतिरिक्त तुम्हाला हे वेगळं पैसे जे असणार आहेत लाभ जो आहे अनुदान जो आहे या ठिकाणी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत असेल किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जो आहे तो दिला जाणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे अजून याबद्दल जे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेविषयीची माहिती भेटून जाईल धन्यवाद